मी खुशी तुमा स्वागत खुशी स्वागत करते फॅशन आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि आज आपण बघणार आहोत की ब्लाउजची कटिंग कशी केली जाते म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण जो पेपर पॅटर्न तयार केलेला आहे बोटनेक ब्लाउजचा तर त्याचा एक्झॅक्टली वापर कसा केला जातो म्हणजे तो जसा आपण पेपर पॅटर्न काढला तो तसाच्या तसा ठेवायचा असतो की त्यामध्ये काही बदल करायचे असतात शिवाय कटिंग संबंधीच्या काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथं सांगितलेले आहेत ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि बोटनेक ब्लाउजचा संपूर्ण क्लास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन दाबा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईजपासून पासून तर पन्नास साईजपर्यंतचे पर्यंतचे Uh, कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न मिळतात त्यासोबत प्रिन्सेसचे सुद्धा पेपर पॅटर्न मिळतात इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील तर ते बघा प्लास्टिक कोटिंग केलेले हे पेपर पॅटर्न आहेत हे खराब होत नाही किंवा याच्यावर चहा पाणी वगैरे सांडलं तरीही ते खराब होणार नाही कारण त्यांना प्लास्टिक कोटिंग केलेलं आहे शिवाय यावरून परफेक्ट असे ब्लाऊज बसतात खूप साऱ्या मैत्रिणी खुश आहेत uh, म्हणजे आत्तापर्यंत हजारो पेपर पॅटर्न आपले गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच असे पेपर पॅटर्न तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता असे पेपर पॅटर्न जर का तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या संबंधीची सर्व माहिती जाणून घ्या अठ्ठावीस साईजच्या बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊजचा हा पेपर पॅटर्न आहे आणि मागील व्हिडिओमध्ये आपण हा पेपर पॅटर्न कसा काढायचा ते बघितलेला आहे आणि यावरून आज आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करणार आहोत तर बघा त्यासाठी इथं हा ब्लाऊज पीस घेतला आणि इथं एक मीटर अस्तर घेतला आहे कारण आपण याला कव्स लावणार आहोत त्यामुळे अस्तर आपण जास्त घेतलेला आहे आता बघा अस्तराचे इथे हे चार फोल्ड करून घेतले त्यानंतर ब्लाऊज पीस म्हणजे खालच्या बाजूने असा हा सरळ कापड करून घेतलं चार इंचाची बाही घेणार आहे त्यामुळे पाच इंचावर मार्किंग केलं त्यानंतर बघा कॅफ हाईट घेणार आहे सव्वा दोन इंच अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे म्हणून त्यानंतर साडेसहा इंचावर असं हे तिरकस मार्किंग केलं असं का केलं कारण याची आर्महोलची गोलाई तेरा इंच होती तेराच्या निम्मी इथं साडेसहा सा इंच घेतलं त्यानंतर एक इंचापासून पुढे असा हा बाहीचा शेप देऊन दिलेला आहे त्यानंतर हा बाहीचा आतील भागाचा शेप दिला त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन खालच्या बाजूला दंड घेराचं माप आलेलं आहे सव्वा पाच आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिनवर असं हे मार्किंग करून घेतलं हा बघा समोरून तुम्हाला बाहीचा लुक दाखवते म्हणजे बाहीची जे आपण ड्राफ्टिंग केलं आहे त्याचं त्यानंतर आता हे कटिंग करून घ्यायचं जे मार्किंग केलेलं आहे ना त्यावरूनच आपल्याला कटिंग करायचं नॉचेस देऊन द्यायचे बाही ही सेपरेट करून घेतली आणि पुढील भागाला आपण शेप दिलेला आहे आता बघा मी हे अस्तर अजून चार फोल्डच असू राहू दिलेलं आहे आणि बोटनेक आहे त्यामध्ये हा पुढचा गळा काय आहे बंद आहे त्यामुळे हा जो पार्ट आहे हा बरोबर बंद साईडलाच ठेवला गेला पाहिजे म्हणजे अस्तरावर सुद्धा ही काळजी मात्र नेहमी घ्यायची त्यानंतर बघा तुम्हाला जर का आठवत असेल तर मी पेपर पॅटर्न जेव्हा कट केला तेव्हा कुठेही शिलाई मार्जिन घेतली नव्हती तर इथं टेपच्या तीन रेषा इतपत आपण शिलाईची मार्जिन घेणार आहोत तर असं हे मार्किंग करून घेतलं टेपने तरीसुद्धा चालतं किंवा तुम्हाला अंदाज असेल तर डायरेक्ट अंदाजाने शिलाई मार्क शिलाईची मार्जिनची मार्किंग करून घ्यायची बरेच जण प्रश्न विचारतात आई अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची का तर नाही टेपच्या तीन रेषा इतपत घेतली आणि बघा इथं जर तुम्ही कॅनवास वापरत असणार तर गळा डायरेक्ट कट न करता अशी जी अडवी रेषा मी मारली ना शोल्डरची तशी पूर्ण मी ड्रॉ करून घेतली तरीसुद्धा चालते पण मी इथं डायरेक्ट गळा कट करून घेतलेला आहे कारण इथं कॅनव्हासचा वापर नाही करणारे त्यानंतर जे मार्किंग आहे त्यावरूनच आपल्याला कट करायचं आहे आणि मध्यभागी इथं हा नॉच देऊन देऊया इथं हे जे मार्किंग केलेलं आहे ना त्यावर बघा आता हे सुद्धा दा दोन पार्ट निघाले का तर आपण कप लावणार आहोत म्हणून ते पुढे आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये बघूया बघा अशा पद्धतीने हा पार्ट झाला आपला कटिंग करून अजूनही माझं अस्तर चार फोल्डच चा आहे आता हा प्रिन्सेसचा दुसरा पार्ट घेतला तो तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकतात किंवा आम्ही आधी जसं मार्किंग करू म्हणजे ठेवला होता तसाही ठेवू शकतात दोनही पद्धतीने तो इथं ॲडजस्ट होत आहे त्यानंतर आहे तसाच्या तसा हा पार्ट आपण इथं मार्किंग करून घेतला आणि इथेसुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायची आहे मी आता इथं मोजत बसली नाही माझ्या अंदाजाने बरोबर तीन रेषा इतपत इथं शिलाई मार्जिन मी वाढवून घेणार आहे तस तस आहे तसंच्या तसं हे बघा अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालं आणि आहे तसंच्या तसं आपल्याला आता इथं कट करून घ्यायचं आहे कटिंग करत असताना जे बाहेरील मार्किंग आहे ना त्यावरूनच कट करायचं बऱ्याच वेळेला काय होतं दोन मार्किंग असल्यामुळे आपला कधी कधी चुकूनही जातं हे बघा इथं सुद्धा हे चार पार्ट आहेत ते का आहेत ते आपण पुढे बघूया हे अस्तर आहे बंद बाजू माझ्याकडे आणि सुटेपदर समोरच्या बाजूला आहेत पाठीमागचा भाग आपला ओपन असणार आहे त्यामुळे आय आणि हुकसाठी आपण इथं हे एक मार्किंग करून घेतलं तुम्ही पाठीमागच्या भागाचं कटिंग बंद बाजूकडेही करू शकता किंवा ओपन बाजूकडे सुद्धा करू शकतात कारण पाठीमागचा भाग आपला इथं ओपन आहे म्हणून पण पुढील भागाचं कटिंग करताना मात्र काळजी घ्यायची तो बरोबर बंद बाजूलाच आला पाहिजे आता बघा पाठीमागचा भाग आहे तसाच्या तसा, तसा मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आता बाही चेक करायची आपली राहिली होती इथे बघा शोल्डर शिलाईला जेवढं जातं तेवढं मार्किंग करून घेतलं आणि बाहीचा हा जो आर्मोल आहे तो बरोबर चेक केला तर तो अगदी बरोबर आलेला आहे आता बघा हे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आहे त्या मार्किंगवरून मी इथं कट करून घेणार आहे आणि इथं पाठीमागच्या बाजूला तुम्ही एखादी डिझाईन वगैरे करू शकता पण मी इथं बंद म्हणजे प्रॉपर बोटनेक विदाऊट डिझाईनचा दाखवणार आहे पुढे आपण पुढच्या कटिंगमध्ये डिझाईन वगैरे बघूया त्यानंतर हा टक्सचं मार्किंग करून घेतलं आता बघा हा जो टक्स आहे ना हा एक जवळपास अर्धा इंच पेक्षा थोडंसं जास्त घेतलेला आहे कारण साईज लहान आहे म्हणून कमी टक्स घेतला तरीसुद्धा चालतो आणि कमरेच्या बाजूचं आपलं तिरकस कटिंग बाकी होतं ते सुद्धा करून घेतलं अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे ही इथं शिलाई मार्जिन आली आता बघा यावरून आपण ब्लाऊज पीस कट करणार आहोत तर ब्लाऊज पीस कट करायच्या आधी थोडंसं चेक करून घ्यायचं तर बघा इथं अशी ही प्रिंट आहे म्हणजे तिथं ते, ते कंपनीचं नाव आहे त्या बाही गेतली या बाजूला जर का मी बाई कट करायला घेतली तर मध्ये हे नाव येईल त्यामुळे काय केलं इथं पाठीमागचा भाग माझा बरोबर ऍडजस्ट होत आहे म्हणून तो ठेवून घेतला त्याच्या बाजूला प्रिन्सेसचा पार्ट ठेवला आणि बघा बंद बाजूकडे मात्र आपल्याला हा चा पार्ट ठेवायचा आहे ही एवढी काळजी मात्र नक्कीच घ्यायची कारण पुढील बाजू बंद आहे त्यामुळे बरोबर तो पार्ट आपला बंद बाजूकडे चालला पाहिजे आणि बघा कटिंग करताना हातांचा पूर्ण वापर करायचा मी इथं पिन लावलेल्या नाही आहे जे बिगनर्स असतील ते पीन लावून घ्या आणि त्यानंतर बघा हे जे सॉरी कटिंग झालं ना त्यानंतर कापड अशा बाजू पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं त्यामुळे काय होतं कटिंग करणं सोपं जातं आणि सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा इतपत मी आ, का सॉरी ब्लाऊज पीसचं कापड घेऊन इथं कट करून घेतलेला आहे अस्तर हा आपला मापाचा आहे त्यानंतर बघा हा जो प्रिन्सेसचा फर्स्ट पार्ट आहे याला आपण पहिला पार्ट असं म्हणूया प्रिन्सेसचा तो सुद्धा बरोबर बंद बाजूला ठेवला आणि सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन ते कट करून घेतला हा प्रिन्सेसचा सेकंड पार्ट तुम्ही असा ठेवला तरी चालेल किंवा मी आधी ठेवला होता तसा ठेवला तरीही चालेल अठ्ठावीस साईज आहे त्यामुळे ब्लाऊज पीसही भरपूर आहे आपण कसंही ॲडजस्ट करू शकतो पण आधी कटिंगच्या आधी मात्र अंदाज घ्यायचा आणि कापड व्यवस्थित आहे का ते बघून मगच कटिंग करायचं आता बघा हे काठ आपल्याला बाहीला वापरायचे नाहीये त्यामुळे बा कापड असं डबल फोल्ड करून घेतलं आणि बाही अशा पद्धतीने ठेवून हे कटिंग करून घेतलं अशा पद्धतीने आपल्या इथं ही बाही कटिंग हा पुढचा भाग हा प्रिन्सेसचा बंद सॉरी बोटनेकचा बंद भाग आणि हा पाठीमागचा भाग अशी ही आपली कटिंग झालेली आहे ब्लाउज पीस कटिंग करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात ते मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जो पेपर पॅटर्न असतो तर त्याचा प्रॉपर पद्धतीने वापर कसा केला जातो कुठे कमी जास्त करायचं असतो कोणता पार्ट कोणत्या ठिकाणी ठेवायचा असतो हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबतच प्रॅक्टिस करत राहा म्हणजे जरी तुमची साईज अठ्ठावीस नसेल तरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे ना तुमचा सुद्धा माझ्यासोबतच क्लास होऊन जाईल ज्या वेळेला कटिंग असते त्यावेळेला तुम्ही सुद्धा कटिंग करायचं ज्या वेळेला मी शिलाई करत असते त्यावेळेला तुम्ही सुद्धा शिलाई करत करायची आहे म्हणजे ना तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन जाईल आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कर, लाईक करा लाईक करायला कर, 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 मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अजून एक गोष्ट ज्या कोणी मैत्रिणींनी या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी इथं दिलेल्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा म्हणजे या आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि चौथ्या दिवसाचा व्हिडिओ बघण्यासाठी या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा